सात्विक फूड मध्ये मी प्रियंका तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण बघणार आहोत सुपर फूड नाचणीचं सूप. सुपर फूड यासाठी नाचणी अनेक गुणधर्मांनी युक्त आहे. नाचणी पचायला थंड आणि हलकी. नाचणी वयोवृद्धांसाठी, लहान मुलांसाठी तसेच गरोदर बायकांसाठी सुद्धा अतिशय उपयुक्त आहे. डाएट कंट्रोल फूड घेत असाल, वेट कंट्रोल करायचं असेल, नाचणीचं सूप नक्की तुमच्या डाएटमध्ये ॲड करा. या अशा अनेक गुणधर्मांनी युक्त असलेल्या नाचणीचं सूप बनवायला अगदी सोपं, तितकंच टेस्टी आणि हेल्दी. नाचणीच्या सूपसाठी लागणारं साहित्य आपण बघून घेऊया. नाचणीचं पीठ, मी 3 मोठे चमचे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. 3 ते 4 हिरव्या मिरच्या. मिरची तुमच्या चवीनुसार, तिखटानुसार कमी जास्त करू शकता. 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या. तूप, हिंग, जिरं 1 चमचा, 1 छोटा चमचा हळद, मीठ चवीनुसार आणि शिजायला लागणार आहे आपल्याला पाणी. आता आपण कृतीकडे वळूया. सर्वप्रथम आपण पाणी गरम करत ठेवूया. मी इकडे 3 कप पाणी घेतलेलं आहे. पाणी गरम होत आहे तोपर्यंत आपण मिरची आणि लसणाचा ठेचा बनवून घेणार आहोत. मी इकडे या 4 मिरच्या घेतलेल्या आहेत. मिरची जशी तुम्हाला तिखट हवं तर तुम्ही जास्त मिरच्या घेऊ शकता. आणि लसणाच्या पाकळ्या एकत्र आपण खलबत्त्यात फुटून घेणार आहोत. ह्यात आपण थोडंसं मीठ ॲड करूया. आणि आपण हे आता कुटून घ्यायचं आहे. बघत असेल आता आपलं कुटून होत आलेलं आहे. आपल्याला हे फार कुटायचं नाही आहे, आपल्याला पेस्ट नको आहे. लसूण थोडंसं जाड आपल्याला ठेवायचं आहे. खाताना लसूण आपल्याला दाताला थोडासा लागायला हवा. हे या पद्धतीने आपण कुटून घ्यायचं आहे मिरची आणि लसूण. पाणी आपलं तापलेलं आहे, तसंच मिरची आणि लसुणाचा आपला ठेचा बनवून झालेला आहे. आता आपण कृतीकडे वळूया. मी एक छोटी कढी घेतली आहे, तुम्ही कुठलाही पॅन घेऊ शकता सूप बनवायला. गॅस लावून घेऊया. सर्वप्रथम आपण तूप घेणार आहोत. इकडे तुम्ही बघू शकाल मी 1.5 चमचा तूप घेतलेला आहे. आणि आपलं तूप आता गरम होत आलेलं आहे. फ्लेम एकदम मोठी पण नाही ठेवायची आहे, आपण एकदम कमी मध्यमाचेवर हे सूप करणार आहोत. आता आपण ह्यात जिरे ऍड करतोय. 1/2 छोटा चमचा जिरं घेतलेलं आहे. जिरं थोडं गरम झालं की आपण हा जो ठेचा बनवला होता तो आपण ऍड करणार आहोत. थोडं परतते तोपर्यंत आपण त्याच्यात थोडस हिंग घालूया. आणि 1/2 चमचा हळद. तुम्ही बघत असाल आपल्याला हे जास्त परतून नाही घ्यायचंय. इतकं परतून झाल्यानंतर आता आपण त्याच्यात हे आपलं नाचणीचं जे पीठ आहे ते ऍड करणार आहोत. आणि आता हे चांगलं आपण ह्याच्यात परतून घ्यायचं आहे. ही रेसिपी ना खरं तर माझ्या आईची आहे.
बरं नसलं किंवा तोंडाची आपली अगदी चव गेली आहे औषधं गोळ्या घेऊन, तर ह्या सूपने अगदी तोंडाला अगदी छान चव येते. तुम्ही बघत असाल फार इन्ग्रेडियंट्स नाही लागले त्याला. आपल्या आपल्या घरगुती जे पदार्थ उपलब्ध असतात त्यातून आपण ही रेसिपी बनवत आहोत. बनवायला एकदम सोपी, एकदम टेस्टी आणि पटकन होते. आपल्याला ना तूप आणि पिठाचं प्रमाण हे असंच ठेवायचं आहे. अगदी जास्त तूप पण आपण घातलेलं नाही आहे आणि एकदम कोरडेही नाही, तुम्ही बघू शकाल. हे 2 ते 3 मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे, फार परतून नाही घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनटं त्याचा खमंग वास यायला सुरुवात होते तेव्हा आपण थांबायचं आहे. मी फ्लेम थोडीशी वाढवतीये, मध्यम आचेवर घेतलेलं आहे. तूप पटकन जळतं म्हणून आपली फोडणी जळायला नको म्हणून अगदी कमी आचेवर सुरुवातीला मी ठेवलं होतं. पिठाचा आता छान खमंग वास यायला लागलेला आहे. आपण पाणी गरम करून घेतलेलं होतं, आता आपण ह्याच्यात हळूहळू करून पाणी ऍड करणार आहोत. पाणी आपण हळूहळू करून आपल्याला ऍड करायचं आहे आणि सेम त्याच वेळेला आपल्याला ते हलवतही राहायचं आहे. हे बघा अशा प्रकारे आपलं हे पीठ दिसेल. जसं तुम्ही थोडंसं पाणी ऍड कराल ना ते भांड्यापासून सुटायला लागेल. आता आपण हळूहळू करून त्याच्यात पाणी ऍड करणार आहोत. एकदम पाणी ऍड करू नका, पिठाच्या गुठळ्या होऊ शकतात. गुठळ्या झाल्या तर आपलं सूपाचं टेक्स्चर हवं तसं आपल्याला मिळणार नाही. हळूहळू आपण पाणी ऍड करणार आहोत. तुम्ही बघू शकता इथे मी एकदम हळुवारपणे पाणी ऍड करते. एक पण गुठळी नाही आहे, हे बघा एकही गुठळी नाही आहे आणि हे पटकन शिजतं, लगेच होतं. 3 मिनिटं आपण फक्त परतलं होतं, 3 ते 4 मिनिटं, जास्त वेळ नव्हता घेतला. आता हे बघा एकदम खमंग झालं, खमंग असं दिसतंय. हळूहळू आपण पाणी ऍड करतोय. हे आपण 3 कप पाणी घेतलं होतं, हे बघा मी अगदी हळुवारपणे पाणी ऍड करते त्याच्यामुळे एकही गुठळी झालेली नाही आहे. आपण हे सगळं पाणी घालून घेऊया. हे बघा एकदम सुंदर झालेलं आहे. आपल्याला हीच कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. मी तुम्हाला कन्सिस्टन्सी सुद्धा दाखवते, तुम्ही बघाल. आपलं पाणी सगळं ऍड करून झालेलं आहे. मी 3 कप पाणी घेतलं होतं ते पूर्ण मी 3 कप पाणी वापरलेलं आहे. तुम्ही बघू शकता ही सूपाची कन्सिस्टन्सी. हे बघा एकदम पातळही नाही आहे आणि एकदम घट्टही नाही आहे. तुम्हाला घट्ट वाटत असेल तर तुम्ही पाणी ऍड करू शकता. थोडं पाणी अजून आणखीन गरम करूनच पाणी ऍड करा, गार पाणी ऍड करू नका. गॅस मीडियम फ्लेमवर आहे. आता आपण त्याच्यात मीठ ऍड करतोय. चवीनुसार मी मीठ ऍड करते. एक ते दोन उकळ्या फुटल्या की आपलं सूप रेडी. तुम्ही बघू शकता 2-3 ते 4 मिनिटांनी याला उकळ्या फुटायला सुरुवात होते. आपण गॅस थोडासा वाढवून घेणार आहोत, एकदम मोठा पण नाही पण मीडियम पेक्षा थोडासा जास्त. उकळी सुकळी फुटलेली आहे, आपलं सूप आता तयार झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि सर्विंग बाउलमध्ये सर्व्ह करूया. हे आपलं सूप आता मी रेडी झालेलं आहे, मी सर्व्ह करून घेतलेलं आहे. सर्विंग करताना आपण त्याच्यावर थोडंसं गार्निशसाठी तूप घालणार आहोत.
सूप ऑप्शनल आहे, तुम्हाला जर नको हवं असेल तरी तुम्ही नाही घातला तरी चालेल, असंही हे सूप खूप टेस्टी लागतं। हे असं सर्वगुणसंपन्न सुपर फूड नाचणीचं सूप, हे असं हेल्दी टेस्टी नाचणीचं सूप नक्की ट्राय करून बघा। 3 मोठे चमचे पिठाचं साधारण असे 2 बाउल सूप तयार होतं। तुमच्या कमेंट्स नक्कीच पोस्ट करा आणि माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ।